पुण्यातला सार्वजनिक गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहे. खरं तर देशभरासह परदेशी पाहुणेसुद्धा हा गणेशोत्सव पाहण्यासाठी येत असतात. आणि या गणेशोत्सवाचं खास आकर्षण असतं ते म्हणजे या ठिकाणी असणारे देखावे. आणि यातच खरं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं सुद्धा एक खास आकर्षण असतं. दरवर्षी वेगवेगळे देखावे जो आहे तो या मंडळातर्फे करण्यात येतात. यावर्षी या मंडळातर्फे जटोली शिवमंदिर हिमाचल प्रदेश चा देखावा जो आहे तो खरं तर दगडूशेठ गणपतीच्या वतीने साकारण्यात आलेला आहे. आणि त्याची तयारीसुद्धा अंतिम टप्प्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अगदी बारकावे या मंदिरातले या देखाव्यामध्ये साकारण्यात आलेले आहेत. याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत या दगडूशेठ हलवाईचे उत्सव प्रमुख गोडसे सर आहेत. गोडसे सर, काय सांगता आलं या वर्षीच्या देखाव्याचं काय प्रमुख वैशिष्ट्य? या देखाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेशमधलं जे महादेवाचं मंदिर आहे हे आशिया खंडातलं सर्वोच्च शिखर असणारं आणि सर्वात उंच असणारं शिवमंदिर, त्याची एक 135 फुटाची प्रतिकृती आपण इथे साकार आहोत. मुंबईचे प्रसिद्ध कलाकार अमन विधाते यांच्या नेतृत्वाखाली फायबर ग्लासमध्ये 100 फूट लांब 50 फूट रुंद अशी अत्यंत भव्यदिव्य राजप्रासाद वाटेल अशी प्रतिकृती आपण इथे साकारलेली आहे. आपण बघू शकता की इथे झुंबर वगैरे सगळ्या लाईट वगैरे लावून ही प्रतिकृती तयार आहे. आणि उद्या सकाळी 8 वाजता भव्यदिव्य मिरवणुकीने गणपती बाप्पाचं इथं मुख्य मंडपात मंदिरातून आगमन होणार आहे. दरवर्षी लाखो भाविक खरं तर दगडूशेठचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी काय व्यवस्था करण्यात आली, कशा प्रकारे? सुरक्षेच्यासाठी आम्ही जवळजवळ मंडपापासून ते मंदिरापर्यंत 200 CCTV कॅमेरे त्याची व्यवस्था दरवर्षी करतो. 50 कोटी रुपयांचा भाविकांचा विमा, अपघात विमा आम्ही या ठिकाणी उतरवतो. आणि पुणे शहरातले 16 हॉस्पिटल्स म्हणजे ससून हॉस्पिटल, KM, रुबी अशी सह्याद्री अशी चांगली रुग्णालयं आमच्या मदतीला या ठिकाणी असतात. जर अचानक कुठल्याही भाविकाला फीट आली, भोवळ आली, तर त्याचीसुद्धा व्यवस्था म्हणजे ICU बेडचीसुद्धा व्यवस्था आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून इथं भाविकांसाठी करण्यात आलेली आहे. आणि सुरक्षेचं म्हणताल तर आम्ही CCTV जे सायबर गुन्हे तज्ज्ञ आहेत त्यांच्या ज्या सूचना असतात मार्गदर्शक सूचनेच्या त्या सूचनेनुसार आम्ही इथं सगळं व्यवस्था करणार आहोत. म्हणालात की उद्या 8 वाजता गणपतीचं आगमन होणार आहे, मिरवणूक सुरू होणार आहे, उद्या दिवसभराची रूपरेषा कशी असणार आहे? सकाळी 8 वाजता मुख्य मंदिरातनं श्रींच्या मुख्य मूर्तीचं सिंहरथातनं म्हणजे फुलांनी सजवलेल्या अत्यंत नयनरम्य अशा सिंहरथातनं मुख्य मिरवणुकीतनं इथं आगमन होईल. त्याच्यानंतर गणपती बाप्पाची ओवाळणी झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या मुख्य मूर्तीला मखरात विराजमान करण्यात येईल. आणि त्यानंतर सकाळी 11:11 दत्त महाराजांचे जे तिसरे अवतार होते चैतन्य माणिक्यप्रभू महाराज यांचे वंशज ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या शुभहस्ते श्रींच्या उत्सवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याच्यानंतर दुपारी 12 ते 12:15 भाविकांसाठी श्रींचं दर्शन म्हणजे हा सभा मंडप खुला होईल. आणि संध्याकाळी 7 वाजता या भव्यदिव्य कलाकृतीचं उद्घाटन सोहळा आपल्या पुण्याचे खासदार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शुभहस्ते होणार आहे. धन्यवाद सर. तर एकूणच या सर्व दगडूशेठ हलवाई गणपतीची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि उद्या 8 वाजता मिरवणूक जी आहे ती सुरू होणार आहे. आणि एकूणच रूपरेषा जी आहे ती गोडसे सरांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार नानावरे सह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.